कारण ईव्हीएम असल्यामुळे जे नाजायज सरकार आहे ते निवडून येत आहे. हे नाजायज सरकार जर हद्दपार करायचं असेल तर या 2024 निवडणुकीमध्ये ईव्हीएमला आपण हद्दपार केलं पाहिजे, एवढंच ईव्हीएमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आज हे टोपी घालण्याचं एक मुख्य कारण म्हणजे ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव. ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत भारतामध्ये त्या फ्री अँड फ्रँकली होत नाही, त्यामुळे समाजासाठी जागृती करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. कारण ईव्हीएम असल्यामुळे जे नाजायज सरकार आहे ते निवडून येत आहे. हे नाजायज सरकार जर हद्दपार करायचं असेल तर या 2024 निवडणुकीमध्ये ईव्हीएमला आपण हद्दपार केलं पाहिजे, एवढंच. एव्हरीवन प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. जय भीम, जय संविधान. आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आपण या ठिकाणी आलो आहे. महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाला 97 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक अनुयायी, भीम अनुयायी या ठिकाणी 14 तळ्याला अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आलेले आहे. आपण बघत आहात की आपल्या भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये विविध प्रकारच्या टोप्या आहेत. गांधी टोपी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या आहेत. कोणी हिरवी टोपी घालतं, कोणी निळी टोपी घालतं, कोणी पांढरी टोपी घालतं, कोण गोल्ड टोपी घालतं, कोण चौकणी टोपी हॅट घालतं. परंतु या ठिकाणी जे व्यक्ती आहेत हे या व्यक्तीने आपण पाहू शकता या ठिकाणी ही ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव आणि देश बचाव, या साईडला देश बचाव असं लिहिलेलं आहे. अतिशय महत्वाचा संदेश या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी या इंग्लिश टाईपच्या टोप्या पण आहेत, परंतु या व्यक्तीने विशेष प्रकारची टोपी घातलेली आहे आणि संपूर्ण भारताला हा एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी ही टोपी का घातली. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात, ही टोपी तुम्ही का घातली? जय भीम, जय मिल्यवासी. मी सुभाष सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष तथा असंघटित बांधकाम कामगार शाखा महाराष्ट्र उपाध्यक्ष. ही टोपी घालण्याचं एक मुख्य कारण म्हणजे ईव्हीएम हटाव आणि संविधान बचाव. ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या निवडणुका होत आहेत भारतामध्ये त्या फ्री अँड फ्रँकली होत नाही, त्यामुळे समाजासाठी जागृती करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. कारण ईव्हीएम असल्यामुळे जे नाजायज सरकार आहे ते निवडून येत आहे. हे नाजायज सरकार जर हद्दपार करायचं असेल तर या 2024 निवडणुकीमध्ये ईव्हीएमला आपण हद्दपार केलं पाहिजे, एवढंच ईव्हीएमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नाजायज सरकार असा तुम्ही जो उल्लेख केला त्याचा नेमकं काय अर्थ? नाजायज सरकार म्हणजे की हे असंवैधानिक सरकार आहे, संवैधानिकरित्या निवडून आलेलं सरकार नाही आहे. मग आता तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? आम्ही जनतेला एकच आवाहन करणार आहे की ईव्हीएमला जास्तीत जास्त तुम्ही विरोध कसा करता येईल आणि ईव्हीएम हटवण्यासाठी जे आंदोलन जे आहे ते आम्ही करण्याच्या तयारीत आहोत. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2024 जर ईव्हीएम मशीन हटवली नाही तर 15 लाख बूथवर ईव्हीएम फोडण्याचं काम आम्ही मोठ्या जोमाने करू. लोकसभेचे सगळे निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे, पण तुम्हाला ईव्हीएमचा काय विरोध आहे, म्हणजे ईव्हीएममुळे काय घडणार आहे? ईव्हीएममुळे 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलेलं आहे की जर भारतामध्ये निवडणुका फ्री अँड फ्रँकली घ्यायची असेल तर हे पारदर्शक नाही आहे, हे असंवैधानिक नाही आहे. जवळपास संपूर्ण विश्वामध्ये ईव्हीएम मशीनला बॅन आहे, परंतु भारतामध्येच ईव्हीएम का लागू केलेले आहे? कारण या ईव्हीएममध्ये RSS आणि BJP सरकारचे जीव अडकलेला आहे, त्यामुळे हे मोठ्या संख्येनं हे ईव्हीएम मशीन वापरण्याचा प्रयत्न करत आहे. काय मत आहे तुमचं ईव्हीएम बद्दल? सर्वांनी जसं सांगितलं की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जे आहे 8 ऑक्टोबर 2013 जजमेंटनुसार फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट, जसं भारताच्या संविधानाने आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की कोणतंही इलेक्शन फ्री, फेअर, ट्रान्सपरंट कंडक्ट करण्याची गरज आहे. आणि जर टेक्नॉलॉजी आपण यूज केली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण कोणतंही इलेक्शन फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट कंडक्ट करू शकत नाही. त्यामुळे हे लोकतांत्रिक जे आहे इलेक्शन होत नाही. त्यामुळे जे पार्टीच्या माध्यमातून जो प्रधानमंत्री झालेला आहे हा प्रधानमंत्री हा संविधानिक प्रधानमंत्री नाही. त्यामुळे भारतामधून ईव्हीएम हटली पाहिजे आणि बॅलट पेपर लागू शकतो.
या ठिकाणी जे कार्यकर्त्याचं म्हणणं तर आहे ईव्हीएम हटाव, महिलांचं म्हणणं आपण जाणून घेऊया, महिलांचं काय म्हणणं आहे याबद्दल? ईव्हीएमचा आम्ही विरोध करतोय आणि ईव्हीएम असल्यामुळे आम्ही महिलाही सुरक्षित नाही आहे, हे तर तुम्ही आता मणिपूरचं प्रकरण बघितलंच असेल आणि त्या ह्याच्यानुसार असंच अगदी प्रकर्षाने असं दिसतंय की आता हे महाराष्ट्रात पण ते महाराष्ट्राला मणिपूर बनवण्याचा ते तयारीमध्ये आहे आणि याचा आम्हाला विरोध आहे. महिला कुठेच सुरक्षित दिसत नाही आहे, म्हणजे काँग्रेसच्या काळातही महिला सुरक्षित नव्हत्या आणि या बीजेपीच्या काळातही आम्ही सुरक्षित नाही आहे. तर आम्हाला ईव्हीएमचाच विरोध करतो आहे. ईव्हीएम हटवलं तर जे फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट जे वोटिंग होईल, जी पार्टी खरी असेल तीच निवडून येईल, आमचं त्यामुळे आम्हाला ईव्हीएमचा विरोध आहे. तुमचं काय म्हणणं आहे ईव्हीएमबद्दल? नक्कीच सर, ईव्हीएम बॅन केला पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे. त्याच्यामधून जे खरंच काम करतायत जनतेसाठी त्यांचं नक्कीच लोकांच्या हिताचं असेल आणि ईव्हीएम हा हटवलाच पाहिजे. ईव्हीएम हटवण्यासाठी जे जनआंदोलन केलं पाहिजे, जो काय मोर्चा किंवा विरोध केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय सांगता? नक्कीच जनआंदोलन बांधसेचं सगळीकडे चालू आहे, पूर्ण देशामध्ये चालू आहे. हटाव देश बचाव, त्यासाठी आम्ही सुद्धा त्यामध्ये सामील आहोत आणि नक्की प्रत्येक देशातल्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की ईव्हीएममुळे जे इलेक्शन होत आहे आणि त्यामुळे जे भ्रष्टाचार सरकार निवडून येत आहे, तर त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी नक्की सर्वांनी साथ दिली पाहिजे आणि ईव्हीएम हे इलेक्शन बंद केलं पाहिजे.